न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। गायत्री एंटरप्राइजेस किचन ट्रॉली स्लाइडिंग विंडो एल्युमिनियम पार्टीशन फ्रेंच डोर डोमल विंडो टफन ग्लास फिटिंग आणि सर्व प्रकारचे किचन रोलिंग विंडो डोर्स पार्टीशनची कामे करण्याचे विश्वसनीय ठिकाण। आमचा पत्ता प्रोप्रायटर महेश क्षीरसागर लॉ कॉलेज समोर निवास रोड श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर। मोबाईल क्रमांक 87 57 71 58। जागतिक तापमानात वाढ आणि बदलत्या वातावरणामुळे हवामान आणि ऋतुचक्र बदलत आहे। पुढील काळात जीवन आणि हवामान व्यवस्थित आणि सुरळीत राहावे यासाठी वसुंधरा संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे। यासाठीच वृक्ष लागवड वाढावी या हेतूने तुषार प्रतापराव पानसरे पाटील या कृषी पदवीधर तरुणाने आपल्या लग्नामध्ये उपस्थित सर्व नातेवाईक मित्रमंडळांना सीताफळाचे रोप देऊन त्यांचा सत्कार केला आहे। आम्ही वृक्ष लागवड करून वसुंधरेचे संरक्षण करू अशी शपथ सर्व उपस्थितांकडून घेतली आहे। यावेळी तुषार पानसरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की प्रत्येकाने दरवर्षी किमान 3 झाडे लागवड करणे गरजेचे आहे, परंतु अनेक जण जागेअभावी वृक्ष लागवड करत नाहीत आणि म्हणूनच प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी म्हणून जगातील सर्वात मोठं सीताफळ नर्सरी मधुवन फार्म अँड नर्सरी येथून NMK 1 गोल्डन सीताफळ जातीची रोपे खरेदी करून सर्व वराडी मंडळींना वाटलेले आहेत। या सीताफळ झाडाला अधिक जागा लागत आहे, 400 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत फळ मिळते आणि या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाला सीताफळ हे फळ खाता येईल आणि यातून वृक्ष लागवड वाढेल। या उदात्त हेतूने आम्ही या ठिकाणी रोपांचे वाटप केले आहे। या समाज उपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी NMK 1 गोल्डन या सीताफळ जातीचे निर्माते नवनाथ मल्लारी कसपटे आणि मधुबन फार्म अँड नर्सरीचे संचालक प्रवीण कसपटे यांनी आपले सामाजिक दायित्व जपत NMK 1 गोल्डन या जातीची रोपे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून दिली आहेत। या कार्यक्रमासाठी श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करंदादा ससाने, श्रीडी संस्थांचे विश्वस्त सचिन गुजर, कृषी अधिकारी विकास पाटील, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक धनेश पटवळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे शास्त्रज्ञ योगेश यादव, मधुबन फार्म अँड नर्सरीचे संचालक रवींद्र कसपटे, मधुबन ट्रॅक्टरचे व्यवस्थापक माणिक हजारे, क्रेटा केमिकलचे मॅनेजिंग डायरेक्टर राजाराम येवले, DSPM ग्रुपचे संस्थापक जयमाला पटवळ आणि कृषी पदवीधर आदी मान्यवर या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते। वृत्त संकलन विभाग श्रीरामपूर।